तिथं जाऊन सासरी करू तर ते त्यांना आवडत नाही. त्याच्यामुळे माझं पण काम व्यवस्थित होणार नाही तिथं, माझी अर्निंग बंद होणार, माझे व्हिडिओ बंद होणार मी सासरी गेली तर. आणि मला व्हिडिओ काढल्याशिवाय पर्याय नाही. त्याच्यातल्या त्याच्यात कसा तरी हा माझा शॉपचा आधार होता, तर ते हे डॉक्टर साहेब गेलेले आहेत गावाला, त्याच्यामुळे हॉस्पिटल बंद आहे, त्याच्यामुळे माझं शॉपसुद्धा बंद आहे. तर मी स्वराजला शाळेत सोडलेला आहे आणि मी आलेली आहे आपलं शॉप बघायला. किती दिवस झाले शॉप बघायला आलीच नव्हती मी. तुम्ही भरपूर जण मला प्रश्न विचारत आहात की बाबा तू सासरी का जात नाही, सासरी राहायला पाहिजे, तुझं कर्तव्य आहे, असं आहे तसं आहे. मला त्याच लोकांना सांगायचं आहे की मलासुद्धा वाटते सासरी राहायचं, तिथं राहायचं, असं तसं, पण माझ्या मागच्या जबाबदाऱ्या ऐका आणि मग मला सांगा की मी काय करू. ठीक आहे, तुम्ही म्हणणार मी तसं करणार, काही मला प्रॉब्लेम नाही. पहिली गोष्ट तर हे गणेशजी तर तिथं बेरोजगार होऊन बसलेले आहेत, तेही मला काही घेणं देणं नाही, कारण की त्यांची आई बाबा आहे आणि त्यांचं कर्तव्य आहे. परंतु तिथं पाठवूनसुद्धा त्यांचं काम आहे आईकडे लक्ष देऊन कामाला जाणं, परंतु ते तिथं ते नाही करत आहे. हे काही मी त्यांची बदलामी नाही करत आहे, पण मी सांगत आहे. ठीक आहे, तुम्ही बाबा कोणत्या तरी म्हणजे काय म्हणतो आपण त्याच्यात याच्यात आहे, मंडळात आहे, देवीच्या मंडळात आहे, पण देवी म्हणते का तुम्हाला की तुम्ही तुमच्या आईबाबांना सोडून माझंच करा? नाही म्हणत. तर पहिली गोष्ट ही की मी तिथं न जाण्याचं कारण की मी जर तिथं गेली तर त्या लोकांना माझे व्हिडिओ काढणं, माझं राहणीमान हे ते पटत नाही. बरं ठीक आहे, राहणीमान मी तिथं साड्या करणार, काही प्रॉब्लेम नाही, परंतु माझी तिथली सासूबाईची खोली ही जी गाडी आहे ना, समजा त्या गाडीच्या तिथून एकदम अशी एवढीशीच आहे की एक त्यांची खाट बसते आणि एक व्यक्ती असा खाली झोपू शकते. म्हणजे आता गणेशजीच तिथं गेले ना तर ते म्हणजे माझ्या ज्या सासू आहेत त्या खाटेवर झोपतात, माझे सासरे खाली झोपतात आणि अशा उभ्यात गणेशजी झोपतात. बरोबर, मला सांगा मग स्वराज आणि मी कुठं झोपू? म्हणजे तिथं राहायलासुद्धा जागा नाही, सगळ्यात पहिले हा प्रॉब्लेम आहे. झोपायचं आपण कसं पण ॲडजस्ट करू शकतो, आपण ॲडजस्ट करतो, पण लहान बाळ ॲडजस्ट करू शकते का? नाही करत. त्याच्यानंतर आपण जर तिथं गेल्यानंतर कोणी आदळ उपट करत असेल किंवा नाक फुगवत असेल आणि काय म्हणतात तो आपण दरवाजे खिडक्या लावून घेत असेल, तर आपल्यामुळे तिथं कोणाला तरी त्रास होतो. तर त्याच्यामुळे मला असं वाटते की तिथं ना जाणे योग्य आहे. आणि मेन म्हणजे माझे सासरे पण मला बोलत होते की तू इथं येऊ नको, सध्या तुझं इथं काम नाही आहे. माझे जेठ जेठानी कसे का असू ना, ते त्यांचं हॉस्पिटलही करत आहे, त्यांनी डॉक्टर घरी आणला होता माझ्या सासूबाईसाठी आणि डॉक्टरनी सांगितलं की बाबा आता गोळ्या औषध देऊनसुद्धा फायदा नाही आहे, आता जेवढ्या दिवस त्या राहणार तेवढ्या दिवस त्यांच्याकडे लक्ष द्या. बस डॉक्टरनीसुद्धा हात टेकलेले आहे, त्याच्यावर तर आपण काहीच असू शकत नाही. आणि माझ्या आई आणि माझ्या सासूमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे माझ्या सासूबाईंना शुगरची बीपीची बिमारी आहे आणि माझी आई धडधाकड आहे, परंतु त्या एवढ्या नाही आहेत. ठीक आहे ना? आणि अजून एक कारण म्हणजे माझ्या मागं एवढ्या जबाबदाऱ्या आहेत ते मी सोडून जाऊ शकत नाही. पहिली ही की आता स्वराजच्या शाळेची सेकंड इन्स्टॉलमेंट आलेली आहे जे की मला भरायची आहे. ठीक आहे. दुसरी माझी मजबुरी ही आहे की मी गट उचललेले होते घर बांधण्यासाठी, तर ते गट यावर्षी डिसेंबरमध्ये नील होणार आहेत. तर आतासुद्धा मला म्हणजे 1700 रुपये हप्ता गटाचा भरावा लागतो, जे असतात ना मायक्रो फायनान्सचे एस के एस इसाप वगैरे असे गट असतात ना, ते मी गट उचललेले आहेत. तर तो मला 1700 रुपये हप्ता फक्त तो भरावा लागतो, दुसरं कारण. तिसरं कारण म्हणजे माझ्या मागं EMI आहे, जो की मी स्वतः मोबाईल घेतलेला आहे, माझ्या नवऱ्याला मोबाईल घेऊन दिलेला आहे. EMI आमच्या मोबाईलची 4 ते 5 हजार रुपये महिना. आता तुम्ही कॉन्ट्रीब्युशन करा की मला EMI किती लागलेले आहेत माझ्या. बरोबर, आता तुम्ही म्हणणार यूट्यूबचं येते, मला काही आता यूट्यूबचं आधीसारखं पेमेंट येत नाही जेणेकरून माझे EMI भरल्या जाणार. त्याच्यामुळेच माझं मी घरी असली तर मला रोज इन्स्टाला प्रमोशन मिळतं, मला फेसबुकला प्रमोशन मिळतं. म्हणजे फेसबुकला याचं की बाबा आमचं ज्वेलरीचं पेज आहे, आमचं कपड्यांचं पेज आहे, तुम्ही स्टोरीला ठेवा, तुम्ही प्रमोशन करा, असे मला प्रमोशन येत राहतात. आणि घरी असल्यामुळे मी ते इझिली करू शकतो. तिथं गेल्यानंतर तिथं बॅकग्राऊंड व्यवस्थित नाही आहे, कुठं जर आपण व्हिडिओ तयार तिथं जाऊन सासरी करू तर ते त्यांना आवडत नाही. त्याच्यामुळे माझं पण काम व्यवस्थित होणार नाही तिथं, माझी अर्निंग बंद होणार, माझे व्हिडिओ बंद होणार मी सासरी गेली तर. आणि मला व्हिडिओ काढल्याशिवाय पर्याय नाही. त्याच्यातल्या त्याच्यात कसा तरी हा माझा शॉपचा आधार होता, तर ते हे डॉक्टर साहेब गेलेले आहेत गावाला, त्याच्यामुळे हॉस्पिटल बंद आहे, त्याच्यामुळे माझं शॉपसुद्धा बंद आहे. म्हणजे बघा ना तुम्ही, एवढ्यासुद्धा माझ्याकडे प्रॉब्लेम असूनसुद्धा मी त्यांना फेस करत आहे, प्रत्येकाचं मी प्रमोशन करत आहे. आधी मी 4 प्रमोशनचे जास्त घेत होती, पण आता मी 4 प्रमोशनचे कमी घेत आहे, कारण की मला कसं तरी डिसेंबरपर्यंत माझ्या मागं जे जबाबदारी आहेत आणि तेच नाही तर उलट हे जे शॉप तुम्ही बघत आहे ना, हे लावण्यासाठी अजूनसुद्धा माझ्या IDला व्हिडिओ आहे.
की मी माझ्या नवऱ्याला 50,000 रुपये काढून दिले होते, तिच्यातून मी ही गाडी घेतली होती 25,000 ची, आणि 25,000 ची लागत मी या शॉपला लावलेली आहे, तीसुद्धा अजून निघालेली नाही आहे, त्या सोन्याचं व्याजसुद्धा 1200 रुपये आहे महिना, मी घरून भरत आहे. मग मला सांगा, मी तिथं जाऊन जर माझ्या सासूबाई चांगल्या होत असत्या तर मी नक्कीच गेली असती, परंतु माझे सासरे म्हणतात हा तरी कामचोट कामधंदे सोडून इथं येऊन बसलेला आहे, परंतु तू येऊन बसू नको, तुझ्या मागं मुलांची जबाबदारी आहे, घराची जबाबदारी आहे, तुझ्या आईची जबाबदारी आहे, शॉपची जबाबदारी आहे, तू तुझ्या जबाबदाऱ्या सोडून येऊ नको, बस माझा एवढाच प्रॉब्लेम आहे. आता मला तुम्ही सांगा, आणि तिथं झोपायला जागा नाही, कशाचीच जागा नाही, एवढ्या खोलीमध्ये कोण कोण राहणार आहे, कोणी असं सुद्धा म्हणत नाही एवढं मोठं घर असून सुद्धा की या बाबा तुम्ही आमच्या घरात राहा किंवा चहा घ्या पाणी घ्या, कोणी कशाला विचारत नाही. खाण्यापिण्याचं आपण ॲडजस्ट करू शकतो, आपण स्वतः आणू शकतो, करू शकतो, परंतु झोप्याचं ॲडजस्ट कसं करायचं, राहायचं ॲडजस्ट कसं करायचं, तुम्हीच सांगा, नाही आहे ना पर्याय. त्याच्यामुळे मला याच्यामुळे या गोष्टीवर हे कळत नाही, कारण की ज्याचं जळतं त्यालाच कळतं, दिसणाऱ्याला असं वाटतं खूप चांगलं आहे, पण त्याच्यामागे भरपूर प्रॉब्लेम असतात, ज्या की मी आता तुम्हाला सांगणं बंद केलेलं आहे, ज्याची जेवढी कुवत तो तेवढं समजणार आहे, बरोबर ना. तर आता हे झालं. आता अजून एक कारण सांगते की आम्ही जे कोणते प्रमोशनचे व्हिडिओ वगैरे करतो तर त्या लोकांना बॅकग्राऊंडसुद्धा चांगलं लागतं, ते सांगतात की बाग म्हणजे पांढरी वॉल घ्या किंवा ग्रीन घ्या, त्याच्यामुळे माझ्याकडे कडे मी जे सेट लावलेला आहे ना तो त्यांना विचारूनच लावलेला आहे, तर असे माझे भरपूर प्रॉब्लेम्स आहेत. त्याच्यामुळे तुम्ही असा गैरसमज करू नका की तू सासरी का राहत नाही का नाही. आणि आता नेक्स्ट तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते मी की नंदेवचं, बरोबर, की तुम्ही म्हणता तुझी ननद काय येत नाही, कुठं आहे, काय करत आहे, तर माझ्या ननदबाईसुद्धा त्यांना मी कॉल लावलेला आहे, परंतु त्या ज्या कंपनीत आहे तिथून त्यांना सुट्टी मिळत नाही आहे, जशी त्यांना सुट्टी मिळणार त्या पण येणार आहे, कारण कसं आहे मी कोणावर जबरदस्ती नाही करू शकत ना की नाही तुम्ही याच तुम्ही कराच, बरोबर आहे ना. आणि त्यासुद्धा आल्या की त्यांना कोणी विचारत नाही, पाण्याला विचारत नाही, कशालाच विचारत नाही. आणि कसं आहे काही काही नवरे एवढे हे असतात ना की जर आपल्या बायकोला विचारत नाही तर तू कशाला जाते तिथं, तुझं काय गरज आहे, तुझं काय काम आहे, असं आहे. आणि काही जे आहे ना तर गणेशजींनीसुद्धा त्यांच्या बहिणीसोबत आणि जावाईसोबत म्हणजे व्यवहार म्हणतो ना आपण ते खराब करून ठेवलेले आहेत. एकदा त्यांनी त्यांच्या बहिणीकडून कशा तरीसाठी पैसे घेतले होते, ते दिलेच नाही, त्याच्यामुळे त्यांचा वाद आहे, त्याच्यामुळे ते येऊ देऊ शकत नाही, असे भरपूर म्हणजे फॅमिली प्रॉब्लेम असतात की कोणाची जर म्हणजे आता जर जा आता मी कसं स्वतंत्र आहे, मी सासरी जाण्याचं म्हटलं तरी माझी आई रोकत नाही, मी सासरहून माहेरी यायचं म्हटलं तर माझी मला सासरे रोकत नाही, कारण त्यांना माहिती आहे हिला जे करायचं आहे ते ती करणारच आहे. परंतु काही माणसं अशी असतात ना की ते म्हणतात की बाबा त्यांनी आपल्यासोबत असं केलेलं आहे, ते तर तुला विचारत नाही, ते तर तुला काहीच करत नाही, तुझी वहिनी विचारत नाही, तुझा भाऊ विचारत नाही, मग तू कशाला जाते तिथं. त्याच्यामुळे अशी पण माणसं असतात की ज्याच्यामुळे मुली बांधलेल्या असतात, त्यांना मन तर असते यायचं पण त्या येऊ शकत नाही. तर असंच माझ्या नंदेच्या मध्ये पण काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर मी ते की या व्हिडिओमधून तुम्हाला पाहिजे त्या प्रश्नाची उत्तरे मिळाली असणार आहे, बाकी काही कारण नाही. आणि माझे सासरे पण म्हणतात की इथं राहायची खायची प्यायची सोय होणार नाही, स्वराज आजारी पडणार, त्याच्यामुळे तू तिथंच राहा, जेव्हा असं मला वाटणार तेव्हा मी तुला कॉल करून बोलावून घेणार. बाकी मी गेलती तेव्हा मला जे करायचं होतं, देवाणघेवाण जे पैसे द्यायचे होते ते मी दिले, त्यांच्या मोबाईलमधलं रिचार्ज संपलं होतं रिचार्जसुद्धा करून दिलं. हा व्यक्ती तिथं जाऊन बसलेला आहे, मीसुद्धा माझ्या ह्या सर्व जबाबदाऱ्या सोडून तिथं बसू का, सांगा मला काय होणार आहे, दोघं पण रिकाम सुट्टी तर जाऊन बसू बाकी काहीच नाही. म्हणून माझा हा प्रॉब्लेम आहे की इथं माझे सर्व म्हणजे कामधंदे होतात, मला कामं मिळतात, एखाद्या डब्याची ऑर्डर येते, कशाची ऑर्डर येते, इथं माझे कामं होतात. तिथं जर मी गेली तर मला म्हणजे माझी अर्निंग म्हणजे आपण म्हणतो ना मी बेरोजगार होऊन बसणार, आणि माझ्यामागे EMI वगैरे आहे, आणि मला आवडत नाही की जर माझ्या दारात कोणी पैशांना येणार. गटावाल्या बायांचे जर पैसे भरले नाही तर त्या बाया सर्वजण आपल्या घरी येतात की तुम्ही किस्त भरली नाही. आणि माझा एक रूल आहे की मी कोणाचे पैसे डुबवत नाही, आणि माझ्या दारात मी पैशासाठी कोणाला येऊ देत नाही, मी प्रत्येकाचे पैसे वेळेवर द्यायचं माझं हे आहे, बरोबर. तर बस एवढंच मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे, बाकी तुम्हाला जे बोलायचं आहे ते कमेंट बॉक्समध्ये बोलू शकता. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला मी आता घरी जाते, शॉप बघायला चालली होती मी, कारण वरच्यावर चक्कर मारणे आवश्यक आहे, आणि हे शॉप चालू झालं तर कसे पण माझं एक टाईपचं साईड बिझनेस चालू होऊन जाणार, कारण या शॉपसाठी मी माझं गंठण गहाण ठेवलेलं आहे सोन्याचं मिनी मंगळसूत्र, जे की 70 ते 80 हजारापर्यंत आहे, 12 ग्रॅमचं आहे. आता तुम्ही गेस करा की किती लाखाच्या जवळपास येतेच ते, कारण की आता सोनं खूप महाग झालेलं आहे, बरोबर.
चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वस्त राहा, मस्त राहा, माझे व्हिडिओ बघत राहा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचे विचार मला नक्कीच सांगा. ओके, बाय बाय सर्वांना.